अध्यादेशाला राष्ट्रपतींची अधिसंमती. कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यास 3 वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद. बालकांचं कुपोषण टाळायचं असेल तर त्यांना पोषक आहार मिळायला हवा. देशभरातल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या भेटीत पंतप्रधानांचं प्रतिपादन. हिंदुत्व भेदभावाला थारा देत नाही तर सगळ्यांना जोडून ठेवतं. भारतात राहणारे ते सगळे हिंदूच, सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांचं प्रतिपादन. लहान मुलं मातृभाषेपासून दुरावत असल्याबद्दल राज्यपालांनी व्यक्त केली चिंता. पालक आणि शिक्षकांनी विशेष प्रयत्न करण्याची गरज केली व्यक्त. आणि आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर 8 गडी राखून दणदणीत विजय. रोहित शर्माची अर्धशतकी खेळी. नमस्कार. 8:30 बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते. आता पाहूया बातम्या विस्ताराने. तिहेरी तलाकाच्या प्रथेला प्रतिबंध घालणाऱ्या अध्यादेशावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रात्री उशिरा स्वाक्षरी केली, त्यामुळे हा अध्यादेश कायद्यात रुपांतरित झाला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने काल सकाळीच या अध्यादेशाला मंजुरी दिली होती. आता तिहेरी तलाक अवैध ठरला आहे. याचं उल्लंघन करणाऱ्या पतीस 3 वर्षांपर्यंतचा कारावास होऊ शकतो. या सुधारणांना मंत्रिमंडळाने 29 ऑगस्टला मंजुरी दिली होती. तत्काळ तिहेरी तलाक आता अजामीन गुन्हा ठरला असून आरोपी जामिनासाठी दंडाधिकाऱ्यांकडे विनंती करू शकतो. मात्र असा जामीन देण्यापूर्वी दंडाधिकारी पतीची बाजू ऐकून घेईल अशी तरतूद यात आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या 100 जणांच्या शिष्टमंडळाने काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याची घोषणा केली होती आणि कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत त्याला मान्यताही देण्यात आली. त्याबद्दल या कर्मचाऱ्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले. बालकांचं कुपोषण टाळायचं असेल तर त्यांना पोषक आहार मिळायला हवा यावर पंतप्रधानांनी जोर दिला. पंतप्रधान आज आशा कर्मचाऱ्यांशी भेटणार आहेत. भारतात राहणारे ते सगळे हिंदूच असं सांगत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदुत्व भेदभावाला थारा देत नाही तर सगळ्यांना जोडून ठेवतं अशा शब्दात संघाला अपेक्षित हिंदुत्वाचा अर्थ उलगडून सांगितला. ते काल नवी दिल्लीत विज्ञान भवनात आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दृष्टिकोनातून भविष्यातला भारत या परिषदेत बोलत होते. या 3 दिवसीय परिषदेच्या कालच्या शेवटच्या दिवशी भागवत यांनी प्रश्नोत्तराच्या सत्रात हिंदुत्वाबरोबरच शिक्षण, इंग्रजीचं प्राबल्य, स्त्री सन्मान अशा निरनिराळ्या विषयांवर सविस्तर उहापोह केला. भारताने आता जातीव्यवस्थेतून स्वतःला वर उचललं पाहिजे असं सांगत हळूहळू जातीभेद नष्ट होतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. महाराष्ट्रात यमगरवाडी इथे भटक्या विमुक्तांसाठी सुरू असलेल्या विकास प्रकल्पाचा विशेष उल्लेख करून ते कार्य देशात ठिकठिकाणी सुरू होण्याची गरज त्यांनी यावेळी बोलून दाखवली. इंग्रजी भाषेच्या प्राबल्याबद्दल बोलताना भागवत यांनी मातृभाषेतून शिक्षणाचा पुरस्कार केला. शिक्षणाच्या क्षेत्रात उन्नती करण्यासाठी आपल्यापैकी प्रत्येकाने जबाबदारी उचलली पाहिजे असं सांगून आधुनिक शिक्षणाला भारताच्या पारंपरिक विचारधनाची जोड दिली पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शिक्षकांनी देश घडवण्याचं भान राखलं पाहिजे असंही ते म्हणाले. ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी गायीचं महत्व त्यांनी यावेळी अधोरेखित केलं. लोकसंख्येच्या बाबतीत संतुलित विचार करण्याची शिकवण समाजाला दिली पाहिजे असंही ते म्हणाले. जम्मू आणि काश्मीरमधल्या रामगड विभागातल्या सीमा सुरक्षा दलाच्या एका जवानाच्या हत्येवरून भारताने पाकिस्तानकडे विरोध नोंदवला आहे. सैन्य संचालनालय स्तरावरच्या अभियान दरम्यान आंतरराष्ट्रीय सीमेवर भारतीय जवानाला लक्ष्य करत पाकिस्तानने केलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनाबद्दल भारताने निषेध दर्शवला आहे. पाकिस्तानी लष्कराने 2 दिवसांपूर्वी जम्मूजवळ सीमेवर एका जवानावर हल्ला करत त्याची हत्या केली आणि त्याच्या मृतदेहाची विटंबना केली. या नृशंस कृत्याचा भारताच्या सीमा सुरक्षा दलाने पाकिस्तानी समकक्ष रेंजर्सकडे कठोर निषेध नोंदवला आहे.
राज्यातल्या विविध पतसंस्थांमधल्या 1 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींना संरक्षण देणाऱ्या पंडित दीनदयाळ उपाध्याय पतसंस्था ठेव संरक्षण योजनेचा आरंभ येत्या 25 तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोणावळा इथं होणार आहे. या योजनेमुळे राज्यातल्या नागरी, ग्रामीण, बिगर शेती, महिला आणि पगारदार, सहकारी पतसंस्था तसंच बहुराज्यीय पतसंस्थांमधल्या ठेवींना संरक्षण मिळणार आहे. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी ही माहिती दिली. मंत्रालयात महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ आणि देशमुख बोलत होते. या योजनेमुळे राज्यातल्या 8421 पतसंस्थांमधल्या 40,000 कोटी रुपयांच्या ठेवींना संरक्षण मिळणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत रालोआ पुन्हा सत्तेत येणार असल्याचा दावा पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी केला. शिवसेना, भाजपा, आरपीआय, रासपा आम्ही एकत्रच लढणार असल्याचं ते म्हणाले. धुळ्यात राष्ट्रीय समाज पक्षाच्या जिल्हा कार्यालयाचं काल त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. अनेक वर्षांपासून रखडलेली सिंचनाची कामं 14,000 कोटी खर्च करून भाजपा सरकारने पूर्ण केली असून राज्यातली सुमारे 1 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आणली आहे, असं त्यांनी सांगितलं. येणाऱ्या धुळे महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत रासपा स्वतंत्र लढणार असून सर्व जागांवर आपले उमेदवार उभे करणार असल्याचं जानकर म्हणाले. संपूर्ण खान्देशात राष्ट्रीय समाज पक्षाचं संघटन मजबूत करणार असून योजनाबद्ध काम करण्यावर भर देणार असल्याचंही जानकर यांनी यावेळी सांगितलं. इंग्रजी भाषेच्या वाढत्या प्रभावामुळे लहान मुलं हळूहळू मातृभाषेपासून दुरावत चालली आहेत. बालसाहित्य अधिकांश इंग्रजी भाषेतून निर्माण होत आहे. पुढील 20 ते 30 वर्षांनंतर मुलांना मातृभाषेतून लिहिता वाचता येऊ शकेल की नाही अशी चिंताजनक परिस्थिती आहे. त्यामुळे या गोष्टीचा गांभीर्याने विचार व्हावा, तसंच भारतीय भाषांमधून अधिकाधिक बालसाहित्य निर्माण व्हावं असं आग्रही प्रतिपादन राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी केलं. उर्दू भाषेतून प्रकाशित होत असलेल्या गुलगुटे या लहान मुलांच्या मासिकाच्या पहिल्या हिंदी आवृत्तीचं प्रकाशन राज्यपालांच्या हस्ते राजभवन इथं काल करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. 24 तास उपलब्ध असलेल्या लहान मुलांच्या वाहिन्या, इंटरनेट, समाज माध्यमं आणि मोबाईल गेम्समुळे लहान मुलं साहित्य वाचनापासून दूर जात आहेत, तसंच त्यांच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्यावर देखील विपरीत परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर मुलांना चांगल्या साहित्याची गोडी लावण्यासाठी पालक आणि शिक्षकांना विशेष प्रयत्न करणं गरजेचं आहे, असं राज्यपालांनी सांगितलं. गरजू दिव्यांग युवक, युवती, स्त्रिया, पुरुषांना स्वयंरोजगार मिळावा यासाठी नाशिकमध्ये काल कौशल्य प्रशिक्षणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रशिक्षणात संगणकाचं प्रशिक्षण देण्यात आलं, तसंच पर्यावरणपूरक दिवाळीसाठी लागणारे आकाशकंदील, कागदी पिशव्या तयार करण्याचं प्रशिक्षण आणि त्यांची विक्री करण्यासाठी उपलब्ध बाजारपेठ या विषयावर मार्गदर्शन करण्यात आलं. समदृष्टी क्षमता विकास एवं अनुसंधान मंडळाने हा कार्यक्रम आयोजित केला होता. ग्रामीण भागातल्या गोरगरीब लोकांना कायमचा हक्काचा निवारा नसल्याने त्यांना झोपडपट्टीत किंवा पडक्या घरात अनेक अडचणींचा सामना करत जगावं लागतं. मात्र आता प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून अशा लोकांना मोफत हक्काची घरं मिळत असल्याने त्यांच्यात समाधान व्यक्त होत आहे. अमरावती जिल्ह्यातलं अंजनगाव बारी हे 7,000 लोकवस्ती असलेलं गाव. या गावातल्या घरांची स्थिती आणि नागरिकांची आर्थिक परिस्थिती डबघाईची. या परिस्थितीत गावातल्या 123 गरीब व्यक्तींना प्रधानमंत्री आवास योजनेतून मोफत पक्की घरं बांधून देण्यात आली. मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या आणि आर्थिक परिस्थिती बिकट असल्यानं स्वतःचं नवीन घर बांधू न शकणाऱ्या लाभार्थ्यांना आता कायमचा निवारा मिळाला आहे. त्यांचं घराचं स्वप्न पूर्ण झाल्यानं त्यांच्यात आनंदाचं वातावरण आहे. आधी आमचं घर खूप पडक्या रीतीचं होतं आणि मला अभ्यास करताना खूप त्रास व्हायचा, पावसाळ्यात गळायचं वगैरे. परंतु आज त्यांच्यामुळे, म्हणजे प्रधानमंत्री योजनेमुळे, आम्हाला आज पक्क्या घरात राहायला मिळत आहे. आणि तसंच
मला असं वाटत आहे की गावातील प्रत्येक म्हणजे गरजू लोकांना या प्रधानमंत्री आवास योजनेचा फायदा व्हावं व आमचं गाव विकसित व्हावं असं मला वाटत आहे. आधी आमचं घर असं मातीचं वगैरे पडकं वगैरे होतं, तर आता ह्या योजनेतून 3 महिन्यातच म्हणजे 2-3 महिन्यातच आम्हाला पैसे मिळाले टप्प्याटप्प्यांनी. आणि त्यांनी एवढं सहकार्य केलं म्हणजे आमचं घर आधी असं म्हणजे आम्ही बांधू शकलो नसतो, आता म्हणजे ह्या योजने थ्रू आमचं घर बांधण्यात झालं, त्यामुळे त्यांचे आम्ही प्रधानमंत्री योजनेअंतर्गत मोदी सरकारचे आभारी आहोत. माझं घर पडकं होतं, प्रधानमंत्री आवास योजना याचा लाभ आम्हाला मिळाला. 1,38,000 रुपये आम्हाला मिळाले. मागं अगोदर आमचं घर गळत होतं, आता व्यवस्थित आम्ही या घरामध्ये राहत आहोत. मोदी सरकारचे आम्ही फार आभारी आहोत. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अमरावती जिल्ह्यातल्या 14 तालुक्यात एकूण 16,418 घर बांधल्याचं उद्दिष्ट असून त्यापैकी आतापर्यंत 12,534 घरं बांधून पूर्ण झाली आहेत. उर्वरित घरं बांधण्याचं काम सुरू आहे. स्वतःच्या पैशांनी हक्काचं घर बांधू न शकणाऱ्या गरिबांसाठी प्रधानमंत्री आवास योजना वरदानच ठरली आहे. महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण म्हणजेच महारेरा अधिनियम 2016च्या अंमलबजावणीत संपूर्ण देशात राज्य अग्रेसर ठरलं आहे. ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी आणि ग्राहक विकासक यांच्यामधला व्यवहार पारदर्शक होण्यासाठी महारेराची स्थापना केली. आतापर्यंत 17,474 प्रकल्पांची ऑनलाईन तर 15,893 विक्रेत्यांनी नोंदणी केली आहे. प्राधिकरणाला वर्षभरातच प्रचंड प्रतिसाद मिळाला असून ग्राहकांच्या 2,260 तक्रारींचं ऑनलाईन निवारण केलेलं आहे. महारेरामध्ये विकासक आणि सदनिका खरेदीधारक यांच्यामधला खरेदीचा नमुना विहित करण्यात आला असून त्यानुसार खरेदी करार नोंदणी करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. तसंच प्रकल्पाची आणि विकासाची पूर्ण माहिती वेब पोर्टलवर उपलब्ध करून दिली आहे. सांगली जिल्ह्यात 200 वर्षांपूर्वी उभारलेल्या गणेश मंदिरात गणपती आराधना आणि विविध प्रकारचे देखावे पाहण्यासाठी भाविक दरवर्षी गर्दी करतात. हा गणपती नवसाला पावणारा म्हणून प्रसिद्ध आहे. सांगली आणि मिरज परिसरात गणेशोत्सवाचे देखावे पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली आहे. पौराणिक ऐतिहासिक देखाव्यांबरोबरच काही सामाजिक देखावे विविध मंडळांनी उभारले आहेत. हनुमानाने केलेले लंकादहन, गंगावतरण, ज्वालासुराचा वध अशा प्रकारचे हे देखावे आहेत. मिरज इथल्या उदगावेस मंडळाने प्लास्टिक बंदी आणि कॅरी बॅग हटाव मोहिमेवर आधारित जिवंत देखावा सादर केला आहे. पुण्यातल्या अलका चौक परिसरात अचानक तरुण मंडळाने इंद्रदेवाची स्वारी परतीची वारी हा देखावा सादर केला आहे. या देखाव्यात केंद्र सरकारने सुरू केलेल्या योजनांची माहिती कथा स्वरूपात मांडण्यात आली आहे. हे मंडळ गेल्या 10 वर्षांपासून सामाजिक प्रबोधनपर देखावे सादर करतं. पुण्यातल्याच पर्वती परिसरात राहणारे जुन्या मोटारींच्या मॉडेलचा संग्रह करणारे रत्नाकर जोशी यांनी शहरातल्या वाहतुकीचा खेळ खंडोबा यावर आधारित प्रतिकृती तयार केली आहे. यात 1923 सालच्या फोर्ड बनावटीच्या ट्रक, हमर, फेरारी, जगवार आदी परदेशी बनावटीच्या तर मारुती तसंच महिंद्रा कंपनीच्या गाड्या आणि दुचाकींच्या प्रतिकृती पाहायला मिळतात. अहमदनगर जिल्ह्यात श्रीरामपूर इथल्या तृतीयपंथी समाजाकडून गेल्या 15 वर्षांपासून गणेशोत्सव साजरा होतो. यावर्षी तृतीयपंथी समाजातल्या सर्व गुरूंच्या घरी गणरायाची स्थापना करण्यात आली. विशेष म्हणजे या समाजात मुस्लिम तृतीयपंथीयांची संख्या जास्त आहे. नागपुरातलं जय हिंद बालगोपाळ गणेश मंडळ हे अनेक वर्षांपासून सामाजिक विषयावर गणपतीचा देखावा साकारत असतं. यंदा या मंडळाने देखाव्याच्या माध्यमातून अवयवदानाचा मोठा उपक्रम राबवला आहे. या शहरातले नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. नागपुरातल्या राणी लक्ष्मीबाई नगर गणेशोत्सव मंडळ पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने गेल्या 6 वर्षांपासून पितळेची गणपती मूर्ती बसवत आहे. सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक भावना जोपासत ते गणेशोत्सव साजरा करतात. ही मूर्ती 250 किलोची आहे.
यंदा झाडांची सजावट करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश या मंडळांनी दिला आहे. शिवगणेश मंडळाने थेट गणरायाच्या खांद्यावर सीसीटीव्ही कॅमेरा बसवला आहे, त्यामुळे दानपेटीसह संपूर्ण गणेश मंडळ सीसीटीव्हीच्या कैदेत आहे. दानपेटीत जमा होणाऱ्या रकमेत संपूर्ण शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. स्वतःसह इतरांचंही संरक्षण करावं असा संदेश यातून देण्यात आला आहे. नागपुरातल्या सार्वजनिक बाल गणेशोत्सव मंडळाचं यंदा 30वं वर्ष आहे. यंदा या मंडळाने बाहुबली या चित्रपटातला महिष्मती महाल उभारला आहे. या चित्रपटातली काही दृश्य लाईव्ह दाखवण्यात येतात. मोठ्या संख्येने नागरिक या ठिकाणी गणेश दर्शनाला येऊन बाहुबली दृश्यांचा आनंद लुटतात. केरळ पूरग्रस्तांसाठी मदत करत या मंडळाने मदत करा असा संदेश समाजाला दिला आहे. मंगोलियात सुरू असलेल्या 16 वर्षांखालील महिला फुटबॉल चषक पात्रता सामन्यात भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत पाकिस्तानचा 4-0 असा पराभव केला. अविका सिंगने 22व्या मिनिटाला गोल करून भारताचं खातं उघडलं. त्यानंतर 43व्या मिनिटाला सुनीता मुंडा आणि 28व्या मिनिटाला शिल्की देवी यांनी गोल नोंदवत भारताला विजय मिळवून दिला. या विजयामुळे 6 गुण मिळवत भारत ब गटात प्रथम क्रमांकावर आला आहे. भारताचा उद्या मंगोलियाशी सामना होणार आहे. श्रीलंकेत भारत आणि श्रीलंकेच्या महिला संघादरम्यान सुरू असलेल्या 5 सामन्यांच्या T20 मालिकेत काल भारताने श्रीलंकेचा 13 धावांनी पराभव केला. कटुनायके इथे झालेल्या पहिल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकात 8 बाद 168 धावा केल्या. भारतातर्फे जेजिमा रॉड्रिग्जने 15 चेंडूत 36 धावा केल्या. एका षटकात 3 षटकार मारणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे. यष्टीरक्षक तानिया मारियानेही 35 चेंडूत तर अनुजा पाटीलने 29 चेंडूत 36 धावा केल्या. याला उत्तर देताना श्रीलंकेची सुरुवात चांगली झाली. 3 षटकात 39 धावा करणारा यजमान संघ 155 धावांवर बाद झाला. मालिकेतला दुसरा सामना उद्या कोलंबोत होणार आहे. दुबई इथे सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेत भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला 8 गडी राखून दणदणीत पराभव केला. पाकिस्तानने दिलेलं 163 धावांचं आव्हान भारताने केवळ 2 गडी गमावून 29व्या षटकातच पूर्ण केलं. भारतातर्फे रोहित शर्माने 39 चेंडूत 52 तर शिखर धवनने 54 चेंडूत 46 धावा करत भारताला चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर अंबाती रायडू आणि दिनेश कार्तिकने प्रत्येकी 31 धावा करत भारताला सहज साध्य विजय मिळवून दिला. तत्पूर्वी फलंदाजी करताना पाकिस्तानचा संघ 43 षटकात 162 धावा करत तंबूत परतला. पाकिस्तानतर्फे बाबर आझमने 47 तर शोएब मलिकने 43 धावा केल्या. भारतातर्फे भुवनेश्वर कुमार आणि केदार जाधवने प्रत्येकी 3 गडी बाद केले. ठळक बातम्या पुन्हा एकदा. तिहेरी तलाक संदर्भातल्या अध्यादेशाला राष्ट्रपतींची अधिसंमती. कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या 3 वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद. बालकांचं कुपोषण टाळायचं असेल तर त्यांना पोषक आहार मिळायला हवा. देशभरातल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या भेटीत पंतप्रधानांचं प्रतिपादन. हिंदुत्व भेदभावाला थारा देत नाही तर सगळ्यांना जोडून ठेवतं. भारतात राहणारे ते सगळे हिंदू. सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांचं प्रतिपादन. लहान मुलं मातृभाषेपासून दुरावत असल्याबद्दल राज्यपालांनी व्यक्त केली चिंता. पालक आणि शिक्षकांनी विशेष प्रयत्न करण्याची गरज केली व्यक्त. आणि आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर 8 गडी राखून दणदणीत विजय. रोहित शर्माची अर्धशतकी खेळी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 1 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.